अरे विजय शिवतारे, तुझा आवाका किती, तू बोलतोयस कोणाबद्दल, तू करतोयस काय, तुला बघतोस, हे बोल. माझा आवाका किती, त्याला आवाका माहित पडेल ना. आता ह्या धमक्या का देतोय अजित पवार? माझा आवाका किती हे बोललेले अजित पवार आहेत, अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलेले. आता माझा आवाका काहीच नाही, मी छोटा माणूस आहे, एवढा घाबरतो कशाला? मग आता एवढं तडफडतोय कशासाठी? एवढं सीएम साहेबांना बोला, इकडे बोला, तिकडे बोला, आणि हुशारी हे करा की आम्ही सगळीकडे उभे करू. तुम्ही म्हणता की जनतेशी तुम्ही धर्म सांभाळायचा झाला आणि जर अजित पवारांनाच त्या ठिकाणी तिकीट मिळाली तर तुम्ही त्यांना मदत कराल? आता अजित पवारांना तिकीट तरी त्यांचाच पक्ष आहे, त्यांना कोण तिकीट देणार आहे? त्यांच्याकडून जो कोण उभं राहील लागेल तुम्ही मदत करा. तो प्रश्नच येत नाही भाऊ, एवढं रामायण चाललंय तर ते प्रश्न येतो कुठे? बापूर्ण टीका केली सुनील तटकरेंनी, ते म्हणतात की माणसाचं मानसिक संतुलन ढासळलं की मग अशा पराकोटीची जी. विजय शिवतारेचं मानसिक संतुलन, विजय शिवतारे किती इंटेलेक्च्युअल आहे काय आहे हे सगळ्या बाबतीत सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळे सुनील तटकरेंनी ते बोलू नये, माझा मी रिस्पेक्ट करतो त्यांचा, पण ठीक आहे. तुमच्या या स्टँडमुळे महाराष्ट्रात महायुतीच्या इतर ठिकाणी सुद्धा मग जर तुमचं अशाच प्रकारे ऐकलं? नाही, एवढं अजित पवार आणि विजय शिवतारे कोण आहे? मला ते बोलले होते, आपल्याला आठवत असेल. अरे विजय शिवतारे, तुझा आवाका किती, तू बोलतोयस कोणाबद्दल, तू करतोयस काय, तुला बघतोस, हे बोललो. माझा आवाका किती, त्याला आवाका माहित पडेल ना. आता कशाला एवढं हे करतोय, धमकी का देतोय महायुतीच्या इतर लोकांना की बाबा मी सगळीकडे सीटा उभा करेल आणि काय करेल? ह्या धमक्या का देतोय अजित पवार? माझा आवाका किती हे बोललेले अजित पवार आहेत, अख्ख्या महाराष्ट्राने ऐकलेले. आता माझा आवाका काहीच नाही, मी छोटा माणूस आहे, एवढा घाबरतो कशाला? जी टीका त्यांनी केली म्हणजे तुमचं जे काही सांगणं आहे ते तुम्ही तुमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सांगावं असं सुद्धा अजित दादा म्हणताय. महाराष्ट्राच्या समोर अजित दादा बोलले होते, मलाही महाराष्ट्राच्या समोरच बोलावं लागेल जनतेच्या. ते बोलले होते ना, माझा आवाका काढला होता, तुझी लायकी किती, तुझा आवाका किती, तुझं काय कुठे, तू बोलतोस कुणाबरोबर, एवढी घमंड होती ना. मग आता एवढं तडफडतोय कशासाठी? एवढं सीएम साहेबांना बोला, इकडे बोला, तिकडे बोला, आणि हुशारी हे करा की आम्ही सगळीकडे उभे करू. प्रश्न हा आहे, आपण जो स्टँड घेतलेला आहे असा स्टँड आता इतर ठिकाणी द्यायला लोक चालू झालेली आहेत. पहिलं तर आपण पाहिलं तर अमरावतीत अडसूळ यांनी देखील दंड थोपटलेले आहेत, आपण दंड थोपटलेले आहेत. आणि मी दंड थोपटलेला आहे ते राजकीय नाही, एक राजकीय अपप्रवृत्ती संपवण्यासाठी मी दंड थोपटले जनतेच्या हितासाठी. मी माझं वैयक्तिक हे नाही, पण त्यासाठी तुमची पण ते उभं राहण्याची इच्छा आहेच ना? तुमची पण ते उभं राहायची इच्छा आहेच ना? काय पवार, सुनेत्रा पवार सोडून दुसरा कोण कॅन्डिडेट राष्ट्रवादीकडनं उभा राहिला तर आपली कुठली हरकत नाही का? तुम्ही काय, तुम्हाला अजित पवारांनी सांगून पाठवलं काय 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 प्रश्न विचारायचे ते? कुठचाही कोणी कॅन्डिडेट असो, आमचा विरोध म्हणजे जनतेचा विरोध. विजय शिवतारे हा प्रतिनिधी आहे लोकांचा, आणि लोकांच्या तोंडाच्या ज्या सगळ्या ज्या भूमिका आहेत ज्या मी ऐकलेल्या आहेत त्या मी बोलतोय. आपल्याला ही अपप्रवृत्ती संपवली पाहिजे. नाही, पण जर अजित दादा, अजित पवार यांच्या घराचा रोष आहे, तुम्ही म्हणता की जनतेचा रोष आहे बापू, तुमची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातो, पण अजित पवारांना समजवताना कोणी दिसत नाहीये. कुठेतरी महायुतीमध्ये तुम्हाला धर्मपाळा सांगते, पण अजित पवार धर्मपाळा म्हणून सांगत नाहीत. हा मग ते असं आहे, तेच मी म्हणतो की आम्ही काय, इतकी जनता का भडकलेली आहे बारामतीमधले? जे काय सगळे प्रकल्प आहेत ते बारामतीमध्ये, राज्य सरकारचे प्रकल्प बारामतीमध्ये, केंद्र सरकारचे प्रकल्प बारामतीमध्ये, सगळं काय ते एसटी स्टँड एअरपोर्ट सारखं पाहिजे. 60 कोटी रुपये त्यासाठी अजित पवारांनी दिले महाविकास आघाडीच्या काळात, पण 4.5 लोकांच्या मुखात देवाची उरुळ्यानी फुरसुंगीचं पाणी, 118 कोटीची योजना, 25 कोटी फक्त राहिले होते, एक फुटी कवडी दिली नाही, एक खेळा लागला नाही 2.5 वर्ष. आता हे परत सरकार, शिंदे साहेबांचं सरकार आल्यानंतर स्वतः मुख्यमंत्री, एवढा महत्वाचा प्रश्न आहे, ते स्वतः ते 2 ऑगस्टला आले, त्यांनी ती योजना पाहिली, 25 कोटी त्वरित दिले त्यांनी, आणि म्हणून ती योजना आता कार्यान्वित झाली. 4.5 लाख लोकांच्या घरात खडकवासल्या धरणाचं पाणी डायरेक्ट घरामध्ये येते. असा असंतुलित विकास, त्यांना सगळं मतं आमची पाहिजेत, 5 आणखी मतदारसंघ अहो, बाकीचं जाऊ द्या. बारामतीमध्ये सुद्धा अजित पवार, मला आव्हान आहे, 10-15 दिवसापूर्वी तिथे आंदोलन झालं पाणी नाही म्हणून, पियायला पाणी नाही. सुपा परगणा जो आहे, 2.5 लाख 29 गावं, या गावामध्ये आजही पियायला पाणी नाही, आजही शेतीला पाणी नाही. कसला विकास तुम्ही केलाय फक्त शहराचा? तुम्ही बारामतीकरांना सुद्धा फसवलाय आणि बाकीच्या 5 मतदारसंघांना सुद्धा फसवलंय.
ही गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आले, पण आवाज कोण उठवणार? आवाज उठवणारा एक माणूस सर्वसामान्यांना मिळाला विजय शुद्धाच्या रूपाने, आणि म्हणून मी त्या बाबतीमध्ये पूर्ण विचारांती सर्वांना विश्वासात घेऊन बाईंच्या शब्दाच्या पुढे नाही, कारण आमचा नेता आहे, खूप ग्रासरूट वरून आलेला नेता आहे, आम्ही सगळे तेवढ्यासाठीच त्यांच्याबरोबर आहोत. पण त्याच्या बरोबरीने मी हेही त्यांना सांगतोय पुन्हा पुन्हा की अपप्रवृत्ती संपवण्याचा हा एक नामी योग आलाय, आणि मग कुठे आणखी त्या धमक्या का देत अजित पवार?